मनसे महायुतीत सहभागी होणार का अशी चर्चा आता जोर धरतीये. भाजप शिवसेनेसोबत युती करण्याचे बा नांदगावकरांचे स्पष्ट संकेत आहेत. समविचारी पक्षांसोबत युती झाल्यास कोणाला आवडणार नाही असं बा नांदगावकर म्हणतायत. युतीबाबतचं उत्तर आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे देतील असं बा नांदगावकर म्हणतायत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, समविचारी पक्षांबरोबर जर एखादी चांगलं होत असेल तर अडचण काय? इकडे तर समविचारी पक्ष नाहीत, विचार विचाराला मिळत नाही. आपल्या स्वतःची तत्व वेगळी, दुसऱ्याची तत्व वेगळी, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लोक जात आहेत, बाळासाहेबांचे विचार सोडतायत, अशा लोकांचं चालत होतं. आम्ही तर समविचारी पक्षासोबतच जाणार आहोत, त्याच्यामुळे काय अडचण आहे? संख्येचा विषय ते कदाचित झाली तर मला आनंदच वाटेल. पंकज, तुम्हाला आनंद नाही वाटणार का? मला वाटतं बाळा नांदगावकरांचं पूर्ण वाक्य मला माहीत नाही, ते काय परिप्रेक्ष्यात बोलले माहीत नाही, पण बाळासाहेबांच्या विचारावर मनसे चालते आहे, चालणार असेल तर त्याचा आनंदच आहे आम्हाला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माननीय नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. आता याबाबत अधिकृत अजून काही तसं नाही आहे, किंवा काही अधिकृत याबाबत घोषणा होईल किंवा चर्चा होईल तेव्हा आपल्याला समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे. जसे भारतीय जनता पार्टी शिवसेना आज 30 वर्ष महाराष्ट्रात एकत्र आहे, समविचारी पक्ष आहे, त्यानंतर अजितदादा यांनी जेव्हा बघितलं की या देशाचा विकास केवळ नरेंद्र मोदीजी करू शकतात तेव्हा तेही त्यात सामील झाले. त्यामुळे जर का मनसेला तसं वाटत असेल तर त्यात वावगं काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.